आई, आपल्या घरात हे इतकं सगळं घडलंय आणि आपली रमा लग्न करून घरात आली, पण अगं ते काय घडून गेलं वगैरे मला नको सांगत बसू, त्यात आता पडायचंच नाही. आपण ह्याच्या पुढे काय करणार हे आपण बोलूया. तसं तर मला खूप काय काय करायचं होतं. काय बोल. अहो, रमाला लग्न करून अगदी थाटामाटा त्या घरात आणायचं. तिची सगळी हाऊस माऊस पुरवायची होती. तिची सासू म्हणून मला अगदी सगळीकडे छान मिरवायचं होतं. ह्या दोघांचं हे असं लग्न झालं आणि माझं स्वप्न स्वप्नच राहिलं. अहो, यांचं लग्न झाल्यानंतर हे घरी आले तेव्हा माझा मुलगा, माझी सून ह्यांना हौशीने खाऊ पिऊही घालता नाही आलं गोडाधोडाचं मला काही. एवढंच ना, त्यात काय मोठं. आज करूया छान पूर्ण अर्णाचा भेद करूया काय. नाही अजय, आबांना नाही पटणार. हो आई, मलाही हे पटतंय. हे बघा, ते आधीच खूप दुखावले गेले, अजून त्यांचं मन दुखावेल असं आपण काही करायला नको. आजी, आई बरोबर म्हणते. अक्कल गुरुजींना त्रास होईल, त्यांचं मन दुखेल असं आपण अजून काही वागायचं नाही. प्लीज, इथून पुढे आपण त्यांच्या मनासारखं वागू. आमचं वागणं बघून एक ना एक दिवस ते नक्कीच आमचं लग्न स्वीकारतील. देव करो आणि तसंच हो. पण आई, हे अगदी सहज घडणार नाहीये, म्हणूनच त्यांच्या रागात भर पडेल असं काही आपण वागायला नको. मलाही गजाननाच्या रागात भर पडेल असं काहीही करायचं नाहीये. पण मी काय करणार आहे त्याला कळणार सुद्धा नाहीये. म्हणजे आई, तुम्ही असं काय करणार आहात? कळेल ना तुम्हाला, सगळ्यात कळेल.